नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना तुमची मैत्रीण प्रेरणाचा प्रेमपूर्वक नमस्कार। मित्र मैत्रिणींनो, खरं तर आपण विविध गोष्टींसोबत जीवन कौशल्य या विषयीची माहिती सुद्धा घेत आहोत। तर मग आज आपण समस्या निराकरण म्हणजे काय या विषयी जाणून घेऊयात। जेव्हा आपल्या समोर समस्या येत असतात तेव्हा उपलब्ध असलेल्या पर्यायापैकी योग्य उपाय निवडणं, कृती करणं संपूर्ण समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक यश प्राप्त करणं आणि सक्षम समर्थ बनवण्याची प्रक्रिया म्हणजेच समस्या निराकरण कौशल्य आहे। लक्षात आलं ना मग समस्या निराकरण म्हणजे काय? हां, तर मग तयार व्हा एक नवीन गोष्ट ऐकण्यासाठी। आजच्या गोष्टीचं नाव आहे मूर्ख गवई। एका मनुष्याचा आवाज अगदी खराब होता, परंतु त्याची गाणे शिकण्याची जागा चांगली सजवलेली होती। तिथे बसून तो आपल्या गाण्याचा अभ्यास करीत असे। एकदा त्याला वाटले की आपण आता छान गातो, तेव्हा आपल्या गाण्याचा जाहीर कार्यक्रम करावा। त्याने जाहिरात देऊन आपले गाणे नाट्यगृहात ठरविले। जाहिरात वाचून पुष्कळ लोक नाट्यगृहात आले, परंतु गाणे इतके खराब झाले की लोकांनी टाळ्या पिटून आणि काठ्या बढवून चांगलाच त्याला चोप दिला आणि हकलून लावले। मग मित्र मैत्रिणींनो, लक्षात आलं ना आपल्या गुणांची किंमत आपणच ठरविणे हा मूर्खपणा होय। लोक जेव्हा त्या गुणांची तारीफ करतील तेव्हाच तो गुण खरा आहे असे समजावे। आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद। हा तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली आजची कथा? निश्चित तुमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला ऐकायला सांगा आणि ऐकल्यानंतर मला जरूर प्रतिक्रिया कळवा। मला तुमच्या सोबत जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची खूप आभारी आहे। धन्यवाद।